काल 14 दिवस आहे उपोषणाचा आणि इथूनच कोणते अधिकारी येऊन भेटून गेलेत का? नाही, इथं आता 14 दिवस आहे, पण पोलीस आणि जे LIBवाले सोडले तर प्रशासकीय अधिकारी कोणी इथं फिरकलेलं नाही आहे. सरकारतर्फे कोणता प्रतिनिधी आलेला नाही आहे. आमची मागणी हा सगळे सोयरेचा जो अधिसूचना आहे ज्याला आम्ही लाखो हरकती घेतल्या आणि एका माणसाच्या उपोषणाच्या दबावामुळे हे सगळं बालंट आलेलं आहे, तर याला आमचा विरोध आहे. जर अशा प्रकारचा अध्यादेश कुणाच्या उपोषणामुळं कायदे बदलायला जर सरकार लागलं तर महाराष्ट्रामध्ये आनागोंदी माजेल. SC ST OBC VJNTचं आरक्षण हे या अशा सगळे सोयरेनगणगोत या शब्दांमुळं दाखल्यांचा सुळसुळाट होऊन संपून जाईल 1-2 महिन्यामध्ये. आणि खऱ्या अर्थानं संविधानाचा घात हे महायुती सरकार करतं आहे. महाराष्ट्रामधील तमाम OBC VJNT अनुसूचित जाती जमाती यांच्या नेत्यांना माझं या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही या सगळे सोरेचा ही जी अधिसूचना याचा अभ्यास करा आणि याने काय आपल्या आरक्षणावर परिणाम होणार आहे याचा विचार करा. काय मागणी करताय? ही अधिसूचना रद्द करण्यात यावी. या अधिसूचनेला आम्ही ज्या लाखो हरकती घेतल्यात त्या हरकतींचं काय केलं त्याचा आमच्या समोर खुलासा करण्यात यावा. आणि जे EWS OBC त्याच्यानंतर SCBC हे जे जातीचे दाखले आहेत प्रत्येक जातीच्या दाखल्याला आधार कार्ड लिंक करण्यात यावं. म्हणजे कोणाला कशी पोस्ट असेल, कसं ॲडमिशन असेल, कशी जागा असेल, कसे आरक्षण असेल ग्रामपंचायतीचं पंचायत समितीचं, त्यानुसार हे दाखले वापरायचं काम चालू आहे. त्यामुळं हे सगळे आधारला लिंक करण्यात यावं ही आमची मागणी आहे. OBC जनगणना राज्याच्या विधिमंडळाने ठराव पास केलेला आहे, का नाही करत तुम्ही? आम्हाला आमची संख्या कळल्यानंतर आम्हाला आमचा निधी मिळू शकतो, आम्हाला समजेल. त्यामुळं अशा बऱ्याच मागण्या आहेत, पण आमची मुख्य मागणी आहे की जे आमच्या आरक्षणावर ही जी सगळे सोयरे याच्या माध्यमातून गादा आली आहे तर ते महायुतीने जर केलं तर येत्या विधानसभेला मग OBC फॅक्टर आम्ही तुम्हाला दाखवू. आणि तुम्हाला जर आमचं जीवच पाहिजेल असेल, तुम्हाला उपोषणाचीच भाषा कळत असेल, तर महाराष्ट्रामधील जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात उपोषण चालू होतं ते, आणि नक्कीच हे महायुतीला येत्या विधानसभेला परवडणार नाही.